नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सराफ आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. आपण सर्वजण पाहता की LIC च्या भरपूर ॲडव्हर्टाईज आपण पाहिलेले असतील. जीवन आनंद असेल, जीवन उमंग असेल, किंवा प्रॉस्पेक्ट वाचलेले असतील, किंवा अन्य कुठल्याही गोष्टी आपण पाहिलेल्या असतील. त्याचबरोबर LIC ची जाहिरात असेल, LIC ची ॲडव्हर्टाईज असेल, LIC च्या पेपरमध्ये येणारे कातरणे असतील, LIC चे ब्लॉग असतील, किंवा LIC चे पॉम्पलेट असेल, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या असतील. आज त्यापैकीच एका प्लॅनची आपण ओळख करून घेऊया, ज्याचं की नाव आहे LIC जीवन लाभ, ज्याचं की टेबल नंबर आहे 936. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनविषयी. त्यापूर्वी आपल्याला अशाच इन्शुरन्सविषयी सर्व काही मिळणाऱ्या माहितीसाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता. तर पाहूया LIC चे या प्रोडक्टविषयीची माहिती. तर हा जो प्लॅन आहे, तर हा प्लॅन टोटली एंडोमेंट प्लॅन आहे. याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला एक ठराविक रक्कम जी आहे तर आपल्याला मॅच्युरिटीला मिळते. त्यानंतर या प्लॅनचं असं वैशिष्ट्य आहे की हा लिमिटेड प्रीमियम पेईंग टर्म आहे. याच्यामध्ये कसं असतं तर पॉलिसी पिरियड जो आहे तर तो पॉलिसी पिरियडपेक्षा आपल्याला कमी पेमेंट भरावं लागणार आहे. म्हणजे कमी पिरियडसाठी आपण पेमेंट भरू शकतो की पॉलिसी पेईंग टर्म इज लेस दॅन पॉलिसी पिरियड जे आहे तर पॉलिसी टर्म जेवढी असेल त्याच्यापेक्षा आपल्याला कमी टर्मसाठी प्रीमियम भरायचं आहे. त्याचबरोबर ही जी आहे पॉलिसी तर हे नॉन लिंक्ड पॉलिसी आहे की जी शेअर मार्केट किंवा दुसऱ्या अदर सोर्सेससाठी लिंक होत नाही. टोटली ही जी आहे तर हे डेप्थ केसमध्ये चालते. त्याच्यानंतर याचं जे रिटर्न आहे तर ते रिटर्न कशासाठी कॅल्क्युलेट होतं तर ते कंपनीचं जे बोनस आहे तर ते बोनस आहे तर ते बोनस वेस्टेड सिंपल रिवाइजनरी बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस या दोन्ही बोनसची याच्यामध्ये ॲडिशन केलेली आहे. त्यामुळे हा जो प्लॅन आहे तर तो सर्वात जास्त रिटर्न देणारा LIC चा प्लॅन आहे आणि आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आपण पुढे बघूया, हा प्लॅन आपण घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. पहिली गोष्ट आहे चिल्ड्रन्स मॅरेज, बरोबर आहे. आपण एक ठराविक टर्म आहे की आपण एक लमसम अमाऊंट आपण एखाद्या वर्षापर्यंत काही वर्षापर्यंत भरून आपल्याला एक चांगली जर मॅच्युरिटी मिळत असेल, जिथे की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग होत असेल, तर आपण निश्चितच हा प्लॅन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपले मुलाचे लग्न असेल, मुलीचे लग्न असेल, त्याचबरोबर मुलामुलींची शिक्षणे असतील. त्याच्यानंतर आपल्याला जर रिटायरमेंटला प्लॅनिंग करायची असेल, लॉंग टर्मसाठी आपल्याला काही सेविंग करायची असेल, तर आपण ही निश्चित ह्याच्यामध्ये करू शकतो. आपल्याला तसेच संपत्ती क्रिएशन असेल किंवा वेल्थ क्रिएशन जे आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर हा प्लॅन एक नंबर आहे. या प्लॅनचे जे आहे तर या प्लॅनमध्ये आपल्याला तीन ऑप्शन मिळतात. पहिला ऑप्शन आहे की पॉलिसी टर्म आणि पेईंग टर्म जे आहे तर ते याच्यामध्ये या तीन ऑप्शन मिळतात. पहिला जो ऑप्शन आहे तर पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला 16 वर्षाचा प्लॅन आहे, त्याच्यानंतर 21 वर्षाचा प्लॅन आहे आणि 25 वर्षाचा प्लॅन आहे. तर जीवन लाभ याच्यामध्ये आपल्याला 16 वर्षाच्या प्लॅनसाठी आपल्याला 10 वर्ष हे आपल्याला पैसे भरायचे आहेत. 16व्या वर्षी त्याची मॅच्युरिटी होईल. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 15 वर्ष त्याचे पैसे भरायचे आहेत, 21व्या वर्षी त्याची मॅच्युरिटी होईल. आणि तिसरा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 16 वर्ष पैसे भरायचे आहेत, आपल्याला 25 वर्षाला त्याची मॅच्युरिटी हे निश्चित मिळून जाणार आहे. आपण भरपूर ठिकाणी असं पाहिले असेल की LIC चा PPF प्लॅन, तर तो LIC चा PPF प्लॅनसुद्धा हाच आहे. आता पाहूया एलिजिबिलिटी जी आहे तर हा प्लॅन कोण घेऊ शकतो. निश्चित ज्याने आपले 8 वर्ष पूर्ण केलेले आहेत, 8 वर्ष जे आहे तर ते पूर्ण पाहिजेत या प्लॅनमध्ये एंट्री करण्यासाठी. त्याचबरोबर कमी जास्तीत जास्त वय जे आहे तर ते जर 16 वर्षाचा प्लॅन घेणार असला तर त्याला 59 वर्ष आहे. जर 21 वर्षाचा प्लॅन घेणार असाल तर त्याला मॅक्झिमम एज 54 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर ज्याला 25 वर्षाचा प्लॅन घ्यायचा आहे त्याचं कमी जास्तीत जास्त वय हे 50 वर्षाचं आहे. आपण हे पाहू शकता की याच्यामध्ये सर्वात छान गोष्ट जी आहे तर ती 8 वर्षापासून आपल्याला पैसे भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. म्हणजे आपल्या मुलाचे शिक्षण असतील, मुलामुलीचे लग्न असतील, या सर्व गोष्टीसाठी आपण हा प्लॅन परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आपलं जर बघितलं तर सम ॲश्युअर्ड काय तर सम ॲश्युअर्ड जे आहे तर ह्या प्लॅनसाठी आपल्याला सम ॲश्युअर्ड जे आहे तर 2 लाख रुपये कमीत कमी आहे. जास्तीत जास्त आपण कितीही करू शकतो. या प्लॅनची जी आहे तर ती मॅच्युरिटी मॅक्झिमम एज ऑफ मॅच्युरिटी जी आहे तर आपलं वय त्या मॅच्युरिटीपर्यंत आपलं जे आहे तर ते 75व्या वर्षापर्यंत आपल्याला ह्याची मॅच्युरिटीचे क्लेम मिळू शकतात. याच्यामध्ये पॉलिसी प्रीमियम मोड
आपण आता पॉलिसी प्रीमियम मोड बघूया की पॉलिसी आपण कोणत्या प्रकारामध्ये भरू शकतो. आपण महिनेवारी भरू शकतो, आपण 4 महिन्याचा हप्ता करू शकतो, आपण अर्ध्या वर्षाचा हप्ता करू शकतो किंवा आपण इयरली आपण ते भरू शकतो. निश्चितच आता लोन फॅसिलिटी आहे का या पॉलिसीला, तर आहे. आपल्याला 2 वर्ष आपला कंटिन्यू प्रीमियम पेड झाल्याच्या नंतर आपल्याला ही लोन फॅसिलिटी अवेलेबल होते की ज्याच्यामध्ये जर आपला इन्फोर्समध्ये असेल, म्हणजे आपण जर पॉलिसी कंटिन्यूमध्ये असेल तर आपल्याला जी आपली सरेंडर व्हॅल्यू असणार आहे त्या टाईमची, तर त्याच्या 90% अमाऊंट ही आपल्याला लोन म्हणून मिळून जाते. त्याचबरोबर जो पेड अप व्हॅल्यू असेल, या पेड अपसाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, तर आपण तो व्हिडिओ पाहू शकता. लवकरच मी हा व्हिडिओ बनवून टाकेन, कारण पेड अप व्हॅल्यू हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. पेड अप व्हॅल्यू जर पॉलिसी असेल तर त्याच्यातील 80% जी आहे तर ती सरेंडर व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. आता याच्यामध्ये पाहूया की रायडर्स कोणते. निश्चितच हा जो आहे तर जीवन लाभ आहे, हा खऱ्या अर्थाने आपल्याला भेटलेला लाभ आहे असं म्हणता येईल, कारण याच्यामध्ये जे आहे तर ते जवळपास 5 रायडर्स दिलेले आहेत. या रायडरविषयी एकदम डिटेल व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करणे, एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे रायडर्ससाठी सेपरेट, तर आपण निश्चित त्याच्यामध्ये याची माहिती पाहू शकता. याच्यामध्ये रायडर्स बेसिकली पाहिले तर एक बेसिक ओळख म्हणून सांगतो तर ॲक्सिडेंटल डेथ आणि डिसेबिलिटी रायडर. जर आपल्या ॲक्सिडेंट केसमध्ये जर डेथ वगैरे झाले तर त्याच्यासोबत आपण जर पूर्णपणे जर आपलं डिसेबल झालेलं असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये आपले हात किंवा पाय जर काही जर रिस्क झालेलं असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या रायडरमध्ये कवर होतात. टर्म रायडरमध्ये नॅचरल जे असेल आपलं समॅश्युअर ठेवलेलं असेल त्याच्यासोबत टर्म रायडर जर घेतला तर त्याच्यामध्ये ॲडिशनल बेनिफिट मिळते. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल बेनिफिट जे आहे तर ॲक्सिडेंटल बेनिफिट रायडर आहे. त्याचबरोबर क्रिटिकल इलनेस जो रायडर आहे तर तो आपण निश्चित, ह्या क्रिटिकल इलनेस जो रायडर आहे तर तो आपण प्रत्येक पॉलिसीमध्ये घेतला पाहिजे. याच्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती सांगणार आहे. प्रीमियम वेवर सेम, काही डिसेबिलिटीमुळे किंवा आपण जर पुढचे प्रीमियम भरू शकलो नाही तर ते निश्चितच आपल्या, जर आपण मुलासाठी वगैरे पॉलिसी घेतली असेल आपण ना, इनकेस आपल्या ॲब्सेन्समध्ये जर पॉलिसी बंद पडू नये त्याच्यासाठी प्रीमियम वेवर स्कीम रायडर जे आहे तर ते रायडर आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ग्रेस पिरियड पाहू शकतो की आपण जर आहे तर एक्सटेंडेड टाईम जो आहे तर तो आपल्याला दिलेला असतो. आपला ड्यू डेट संपल्याच्या नंतर आपल्याला एक ठराविक दिवसांचा कालावधी दिला असतो की त्या कालावधीमध्ये आपल्याला पेमेंट करायचे असते. तर निश्चितच आपला हप्ता जर इयरली असेल, हाफ इयरली असेल, क्वार्टरली असेल तर आपल्याला 30 दिवसाचा वेळ मिळतो. जर आपला हप्ता महिन्याचा असेल तर आपल्याला 15 दिवसाचा वेळ मिळतो. त्याचबरोबर टॅक्स बेनिफिट आहेत का, निश्चितच याच्यासाठी आपल्याला टॅक्स बेनिफिट आहे. आपण ICICIच्या अंडर 1.5 लाख रुपयापर्यंत आपण याच्यामध्ये क्लेम करू शकतो. आणि त्याचबरोबर जी येणारी रक्कम आहे, जी आपल्याला मिळणारी रक्कम आहे मॅच्युरिटीला, तर ती मॅच्युरिटीची जी रक्कम आहे तर ती टोटली टॅक्स फ्री रक्कम असते. ज्याच्यात सांगितलेलं आहे की सेक्शन 10(10)(d)च्या अंडर ही जी येणारी रक्कम आहे ती आपली जी आहे तर ती पूर्णपणे टॅक्स फ्री रक्कम मिळते. सेटलमेंट ऑप्शन आणि मॅच्युरिटी, तसेच डेट बेनिफिट जे आहे तर ते डेट बेनिफिटसाठी आपण पाहूया की लमसम पेमेंट, म्हणजे जर सिंगल पेमेंट जर असेल तर ते सर्व काही बेनिफिट त्याच्यामध्ये मिळून जातात. म्हणजे जर डेथ केस असेल किंवा मॅच्युरिटी बेनिफिटमध्ये जर आपण सिंगल पेमेंट जर सिलेक्ट केलेलं असेल तर ते आपल्याला सिंगल पेमेंटमध्ये तेवढे पैसे मिळून जातात. जर आपण इनकेस जर आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे पाहिजे असतील तर आपण निश्चित हा वापर करू शकतो, पण फक्त पॉलिसी होल्डर जो आहे तर तोच डिसाईड करू शकतो की मला इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे घ्यायचे की मला फुल बेनिफिट एक्सात पाहिजे. हे सर्व पॉलिसी होल्डर डिसाईड करू शकतो. आपण एक्झाम्पल बघूया. आपण एक एक्झाम्पल बघूया की मिस्टर शुभमने काय केलेलं आहे. तर 25 वर्षाचा जो प्लॅन घेतलेला आहे ज्याचं की समॅश्युअर आहे 6 लाख रुपये, तर त्या प्लॅनमध्ये जवळपास 25 वर्षाचा हा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये त्यांना 16 वर्ष पैसे भरायचे आहेत. जसं की मंथली हप्ता जवळपास 2700चा जवळपास आहे आणि ॲन्युअल प्रीमियम जे आहे तर त्यांचा 32,736 रुपयाचा झालेला आहे. तर टोटल जो प्रीमियम आहे तर तो त्यांनी पूर्ण 16 वर्षासाठी त्यांनी भरलेला आहे 5,23,776. त्याचबरोबर त्यांच्या जी मॅच्युरिटी अप्रॉक्झिमेट जी आहे तर सांगू शकतो की आपण वेस्टेड रिवायजनरी बोनस आणि फायनल रिवायजनरी बोनस हे दरवर्षाला LICIच्या वेबसाईटवर डिक्लेअर केले जातात, ज्याच्यामुळे की आता आपण अंदाजे ह्या वर्षातलं घेऊ आणि त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो की याच्यामध्ये निश्चित फार तर बदल होऊ शकतो. आणि पाहायला गेलं तर त्यांना मॅच्युरिटीला जे आहे तर ते 15,75,000 रुपये त्यांना मॅच्युरिटीला मिळतात.
जर त्यांनी जर 10 वर्षाचे इन्स्टॉलमेंट जर घेतले तर त्यांना 157,500 रुपये हे 10 वर्ष मिळत राहणार. हे एक्झाम्पल आहे. डेथ बेनिफिटमध्ये आपल्याला कसं असेल तर डेथ बेनिफिटमध्ये कसं आहे तर 6 लाख रुपये जे सम ॲश्युअर असेल आपलं ते सम ॲश्युअर, त्याच्यानंतर वेस्टेड रिव्हायजनरी बोनस आणि त्याच्यानंतर जे आहे फायनल रिव्हायजनरी बोनस हे सर्व ॲड करून आपल्या डेथ बेनिफिटमध्ये मिळतात. आणि त्याचबरोबर आपण जर रायडर घेतलेले असेल तर रायडरचा सुद्धा आपल्याला क्लेम मिळून जातो. सरेंडर व्हॅल्यू, आपण 2 वर्षानंतर याची जी आहे तर ती पॉलिसी सरेंडर करू शकतो, परंतु शक्यतो आपण ह्या सरेंडर पॉलिसी सरेंडर करू नये, कारण जो बेनिफिट आहे तो कंपाऊंडिंग बेनिफिट आहे तर तो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटला मिळत असतो. त्याच्यामुळे सरेंडर करण्यापेक्षा आपण पेड ऑफ व्हॅल्यूसाठी जाऊया. पेड ऑफ व्हॅल्यूचे डिटेल इन्फॉर्मेशन मी नवीन व्हिडिओमध्ये बनवणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही तिथे पाहू शकता. तर पेड अप कंडिशन जी आहे तर ती पेड अप कंडिशन जी आहे आणि किंवा लॅप्स जर आपला कुठला पॉलिसी झालेली असेल तर आपण ती पॉलिसी 5 वर्षापर्यंत आपण ती रिन्यू करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक शेअर कमेंट करू शकता. त्याच्याबरोबर आपल्याला इन्शुरन्सविषयी कुठल्याही इन्शुरन्सविषयी जर आपल्याला कसलीही माहिती पाहिजे असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. हा माझा मोबाईल नंबर आहे, त्याचबरोबर हा माझा ईमेल ॲड्रेस आहे. तर आपण म्युच्युअल फंड असेल, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असेल, फायनान्शियल प्लॅनिंग असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, कुठल्याही प्रकारच्या फायनान्शियल ॲडवाईससाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. हा आमचा संपर्क क्रमांक आहे. ह्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.